आज आपण पाहूयात परिमेय संख्यांच्या अभिकारक आणि व्यस्तची उदाहरणे वजा सहा छेद सातचे बेरीज व्यस्त म्हणजेच ॲडिटिव्ह इन्व्हर्स आणि गुणाकार व्यस्त म्हणजेच मल्टिप्लिकेटिव्ह इन्व्हर्सचा गुणाकार शोधा जर कोणत्याही दोन परिमेय संख्यांची म्हणजेच रॅशनल नंबर्सची बेरीज केली असता उत्तर शून्य येते तर त्या दोन्ही संख्या एकमेकांच्या बेरीज व्यस्त आहेत असे म्हटले जाते तर तुम्ही सांगू शकता का की वजा सहा छेद सातचा सा बेरीज व्यस्त काय आहे विचार करा अगदी बरोबर वजा सहा छेद सात अधिक सहा छेद चे उत्तर शून्य येते त्यामुळे वजा सहा छेद सात त्याच प्रकारे कोणत्याही दोन परिमेय संख्यांचा गुणाकार केला असता जर उत्तर एक येत असेल तर दोन्ही परिमेय संख्या एकमेकांच्या गुणाकार व्यस्त म्हणवल्या जातात वजा सहा छेद सात गुणिले वजा सात छेद सहा बरोबर एक असल्यामुळे आपण म्हणू शकतो की वजा सहा छेद सातचा गुणाकार व्यस्त वजा सात छेद सहा आहे तुम्ही सांगू शकता का की आपण चिन्ह म्हणजेच निगेटिव्ह साइनचे स्थान का नाही बदलले विचार करा अगदी बरोबर वजा सहा छेद सातचा गुणाकार व्यस्त सात भागिले वजा सहा आहे परंतु याचा अंश म्हणजेच न्यूमरेटर आणि छेद म्हणजेच डिनॉमिनेटर दोन्हीला आपण वजा एकने गुणले असता संख्येचे मूल्य बदलणार नाही आणि आपल्याला मिळेल वजा सात छेद सहा लक्षात ठेवा आपण ऋणचिन्ह हे बहुतांश वेळा अंशासोबत दाखवतो आता आपण वजा सहा छेद सातचा बेरीज व्यस्त सहा छेद सात आणि गुणाकार व्यस्त वजा सात छेद सहाचा गुणाकार शोधूयात तो असेल सहा छेद सात गुणिले वजा सात छेद सहा बरोबर वजा एक म्हणून वजा एक हे दिलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे पुढील उदाहरण परिमेय संख्या तीन छेद दहा मध्ये कोणती परिमेय संख्या मिळवली असता उत्तर तीन छेद दहा प्राप्त होईल आपल्याला माहिती आहे की केवळ शून्य ही अशी परिमेय संख्या आहे जिला कुठल्याही संख्येत मिळवले असता परिमेय संख्या बदलत नाही म्हणून परिमेय संख्याच्या बेरजेसाठी शून्य एक बेरीज अविकारक म्हणजेच ऍडिटिव्ह आयडेंटिटी म्हणले जाते आता जर आपण तीनशे दहामध्ये शून्य मिळवले तर परिमेय संख्या तीनशे दहामध्ये कोणताही बदल होणार नाही म्हणजेच इच्छित परिमेय संख्या आहे शून्य पुढील उदाहरण खाली दिलेले उदाहरण सोडवा प्रथम आपण गुणाकार कृती सोडवू सात छेद आठ गुणीले दोन छेद तीन सोडवले असता आपल्याला सात छेद बारा उत्तर मिळते आता आपण बेरीजक्रम निरपेक्षता गुणाच्या म्हणजेच कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीच्या मदतीने संख्यांचा क्रम बदलूयात आणि सहचार्य गुणाच्या म्हणजेच असोसिएटिव्ह प्रॉपर्टीच्या मदतीने याचे अशा प्रकारे समूह तयार करूयात ह्या कंसामध्ये आपण पाहू शकतो की तीन छेद चार आणि वजा तीन छेद चार एकमेकांचे बेरीज व्यस्त आहेत त्यामुळे त्यांची बेरीज शून्य येईल त्याचप्रमाणे ह्या कंसाचे उत्तरही शून्य येईल चार छेद नऊ अधिक शून्य अधिक शून्य कारण शून्य एक बेरीज अविकारक असल्यामुळे बेर्जेमध्ये चार छेद नऊ बरोबर शून्य मिळवल्यावर उत्तर चार छेद नऊच येईल म्हणून इथे उत्तर येईल चार छेद नऊ तर आज आपण पाहिली परिमेय संख्यांच्या अविकारक तसेच व्यस्ताची उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहूयात